नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडलाय, हवामान आधारित कृषी सल्ला। मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगातल्या शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या आहे, खूप अडचणी आहे, आणि त्यातली महत्त्वाची समस्या म्हणजे पर्यावरण किंवा हवामान किंवा वातावरण किंवा तापमान। आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये याही विचार मोठं विचारमंथन सुरू आहे, चर्चा सुरू आहे गांभीर्याने, की जी जागतिक तापमान वाढ होते आहे त्याचा शेतीवर फार मोठा विपरीत परिणाम हा दिसू लागलाय। आपल्याला कल्पना आहे की कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ। आपण हेही बघितलंय की अवकाळी पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढलंय, तो केव्हाही पडू शकतो आणि पिकांचं नुकसान करू शकतो। मागच्याच शुक्रवार, शनिवार, रविवारी जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये प्रचंड पाऊस झाला, लोकांच्या गाड्या सुद्धा वाहून गेल्या, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, शेतात पाणी गेलं, भरपूर पाऊस पडला। द्राक्ष पीक तुम्ही जर बघितलं तर त्याच्यावर डावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झाला, द्राक्ष पीक गेलं, कांदा जो काढणीला आला होता शेतकऱ्यांचा कांदा पण गेला, आणि कोकणातल्या चारही पाचही जिल्ह्यांचा जर आपण आता विचार केला, म्हणजे पाचवा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, या पाचही जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आंब्याला मोहर यायचा आता कालावधी आहे, त्यात आंब्याला पालवी यायला सुरुवात झाली पाऊस पडल्यामुळे, आणि जास्त कोवळी पालवी आल्यामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला, आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला की बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो, आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढला तो मोहर आपला खराब होऊ शकतो। आणि मंडळी, कोकणातला जो आंबा आहे त्याचं जे उत्पादन आपल्याला मिळणार आहे उन्हाळ्यामध्ये, जे अभिप्रेत असतं, अपेक्षित असतं, ते कमी प्रमाणात, त्याच्यात घट येऊ शकते। मंडळी, आज आपण जर बघितलं की हवामान शास्त्र विभाग जे आहे ते वेळोवेळी शेतकऱ्यांना विविध माध्यमातून आपल्याला सुचवत असतं, कळवत असतं, अंदाज वर्तवत असतं की अमुक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, गारपीट होण्याची शक्यता आहे, आणि जे शेतकरी विचारपूर्वक शेती करतात, हवामानशास्त्र विभागाकडे ज्यांचे सतत कान लागलेले असतात, त्या शेतकऱ्यांचं नुकसान कमी झालेलं आहे। आपण असं म्हणू नाही शकत की नुकसान आपण टाळू शकतो, पण ते खबरदारी जर आपण घेतली तर आपण नुकसान टाळू शकतो। म्हणजे हा अत्यंत संवेदनशील, महत्वाचा आणि गंभीर विषय। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज एक नव्हे तर दोन महानुभव तज्ञांना आज आपण स्टुडिओत आमंत्रित केलंय, आपली ओळख करून देतो। सर्वप्रथम प्राध्यापक वीरेश चव्हाण सर। चव्हाण सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी या अंतर्गत कृषी महाविद्यालय जे दापोलीला आहे तिथे कृषी विद्या विभागामध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, आणि या विषयाचा त्यांचा बराच अभ्यास आहे, कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेल। त्यानंतर आपल्यासोबत दुसरे तज्ञ आहेत श्रीयुत यशवंत मेश्राम सर। मेश्राम सर हे भारत हवामान शास्त्र विभाग कुलव मुंबई इथे सहाय्यक हवामान शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत, आणि गेली 30 वर्ष या विभागात ते कार्यरत आहेत, त्यामुळे आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून कळेलच की हवामान शास्त्र शेतीसाठी किती महत्वाचं आहे, आणि शेतकऱ्यांनी जर खरंच हवामानशास्त्राच्या ज्या सूचना आहेत किंवा अंदाज वर्तवले जातात त्याचा जर विचारपूर्वक अभ्यास केला आणि अगोदर काळजी घेतली तर होणारं नुकसान आपण नक्कीच टाळू शकतो। सर नमस्कार, दोघांचेही आपल्या कार्यक्रमामध्ये, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। सर हा आमचा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, दर्शकांनाही फोन करून तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात, पहिले त्यांना आपण फोन नंबर सांगूया। मंडळी, फोन नंबर आमची नोट करून घ्या। पहिला नंबर आहे 2490805050, आणि दुसरा नंबर आहे 2498805050, आणि जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड अगोदर फिरवायचा। चव्हाण सर आपल्यापासून सुरू करूया। सर आपण नेहमी म्हणतो की हवामान खराब झालं, ढगाळ वातावरण आहे किंवा कोंदट वातावरण आहे किंवा हवा नाही आहे किंवा असं वाटतं तर पाऊस पडेल, हवामान हवामान आपण नेहमी बोलतो, पण हवामान म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या नेमकं काय आणि त्यात कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश आहे? सर हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणची वातावरणाची ठराविक स्थिती। म्हणजे वातावरण म्हणजे काय? तर वातावरण म्हणजे पृथ्वीवरती असणारे वायूचे वेगवेगळे वेगवेगळे वायू, धुळीकण, पाण्याची वाफ, याला आपण वातावरण म्हणतो। बरोबर। आता वातावरणाचे घटक आपण म्हटलात तर कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान येतं, किमान तापमान म्हणजे कमीत कमी तापमान येतं, सापेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता आता दोन याच्यामध्ये मोजली जाते सर, सकाळची सापेक्ष आर्द्रता आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता।
त्याच्यानंतर वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा हे घटक महत्त्वाचे आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे पर्जन्यमान आणि मेघाच्छादन हे महत्त्वाचे घटक आहेत वातावरणाचे महत्त्वाचे घटक. बरोबर विश्राम साहेब, आता कृषी हवामान शास्त्र विभाग आपण म्हणतो याचं महत्त्व थोडक्यात मी माझ्या प्रस्तावनेमध्ये मी सांगितलं, पण आपण सांगितलं तर ते बरं होईल की याचं महत्त्व काय आणि या विषयाची व्याप्ती काय आज देशामध्ये किंवा राज्यामध्ये. या कृषी हवामान शास्त्राची व्याप्ती म्हणजे आमचे जे ऑब्झर्वेटरीज आहेत ग्रीमेट ऑब्झर्वेटरीज ठिकठिकाणी आमच्या ऑब्झर्वेटरीज आहेत आणि ठिकठिकाणी त्या ऑब्झर्वेटरीमध्ये ऑब्झर्वेशन्स घेतले जातात. ऑब्झर्वेशन्स घेतले जातात आणि ते एका ठिकाणी कलेक्ट केले जातात. त्यानंतर त्याचं एनालिसिस होतं, विश्लेषण होतं आणि त्यानंतर मग ते विश्लेषण करून त्याचा आढावा घेतला जातो आणि नंतर त्याचा पूर्वानुमान किंवा अंदाज वर्तविला जातो आमच्या ऑब्झर्वेटरी द्वारे. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा नेहमी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझा संबंध येतो, तर शेतकऱ्यांचं एक सर असं म्हणणं असतं की बऱ्याच वेळा वेधशाळेनी वर्तवलेले अंदाज आहेत कधी कधी चुकतात पण, तर याविषयी काय आपल्याला सांगता येईल? हा, तर याविषयी असं सांगता येईल की हा जो अंदाज देतो आम्ही, हा जो विश्लेषण चार्ट एनालिसिस करून चार्ट विश्लेषण करून जो आम्ही अंदाज देतो, हा अंदाज काय छोट्याशा एरिया करता नसतो. बरोबर. हा अंदाज पूर्ण संपूर्ण जिल्ह्याकरता असतो किंवा देशासाठी असतो, एखाद्या सब डिव्हिजनसाठी असतो. आमच्याकडे सब डिव्हिजन वाईज फोरकास्ट दिलं जातं, डिव्हिजन वाईज फोरकास्ट दिलं जातं आणि डिस्ट्रिक्ट वाईज. बरोबर. आता डिस्ट्रिक्ट वाईज फोरकास्टमध्ये जिल्ह्याचा जो भूभाग आहे किंवा जिल्ह्याचा विस्तार खूप मोठा असतो आणि तो जे आम्ही जो अंदाज येतो हा संपूर्ण जिल्ह्यासाठी जो अंदाज असतो, त्यामुळे जेव्हा आम्ही सांगतो की एक दोन ठिकाणी जर पाऊस होईल तर एक दोन ठिकाणी होतो, परंतु ज्यांच्या जवळपास होत नाही पाऊस ते म्हणतात की अंदाज चुकला. बरोबर. पण एक दोन ठिकाणी जेव्हा पाऊस होतो तेव्हा तिथे फोरकास्ट बरोबर होतो. सहसा अंदाज चुकत नाही असं आपल्याला? सहसा अंदाज चुकत नाही, 99.9% तरी फोरकास्ट बरोबर असतो. बरोबर असतं. जेवण सर, एक प्रश्न असा आहे की हवामान आधारित कृषी सल्ला आपण म्हणतो अनेक वर्षापासून, म्हणजे त्याचा लाभ काही शेतकरी घेतात आहे काही घेत नाहीत, तर नेमके हा सल्ला कृषी सल्ला देण्याचं काम नेमकं केव्हा सुरू झालं? सर, भारतीय हवामान विभाग यांनी सन 1945 रोजी हवामान आधारित कृषी सल्ला सेवा सुरू केला. सदर सल्ल्याचं प्रसारण हे आकाशवाणीद्वारे व्हायचं, आठवड्यातून दर आठवड्यातून 4 वेळा याचं प्रसारण व्हायचं. सर बरोबर, म्हणजे सुरू होऊन त्याला बराच काळ झाला हो सर, आणि त्याचा लाभ शेतकरी शेतकरी घेत आहे. सर, आता मिशम साहेब मला एक प्रश्न विचारायचा की कृषी उत्पादनाचा जेव्हा आपण विचार करतो तर हवामानाचे कोणते घटक या उत्पादनावर चांगला परिणाम विपरीत परिणाम करू शकतात, काय वाटतं आपल्याला? तर हवामानाचे जे घटक आहेत ते मुख्यतः दोन घटक आहेत. एक म्हणजे पर्यावरण, म्हणजे ते हवामान पर्यावरणामध्ये मेन म्हणजे हवामान हा एक घटक आहे आणि त्याचं व्यवस्थापन हे हा एक घटक आहे. हे दोन घटक उत्पादनाशी निगडित आहेत. नाही सर, आता जसं आपण बोलतो की जागतिक तापमान वाढीमुळे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे टेम्परेचर वाढत चाललंय असं म्हणतात की त्यामुळे जसं गहू पीक आहे हे संवेदनशील आहे टेम्परेचर्सला, थर्मोस्टॅटिक क्रॉप ज्याला आपण म्हणतो किंवा कोल क्रॉप ज्याला म्हणतो आपण, कॅबेज कॉलीफ्लॉवर असेल म्हणजे पत्ताकोबी फुलकोबी आहे किंवा ब्रोकली आहे, तर या पिकांना पण याचा फटका बसू शकतो कारण जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे. तर जागतिक तापमान वाढ डोळ्यासमोर ठेवून हवामानशास्त्र विभाग आपलं जे विभाग आहे त्याविषयी पण काही विचारमंथन किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं काम काही होत आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान कमीत कमी झालं पाहिजे? हो, तर ते शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी होण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत आणि वेगवेगळ्या अशा टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी निर्माण होत आहेत आणि त्या नवीन टेक्नॉलॉजीद्वारे कमीत कमी कसं हे होईल नुकसान होईल आणि कृषी उत्पादनाची वाढ कशी होईल अशा प्रभावी साधनाचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा. सर, एक फोन घेऊया नांदेडवरनं. बालाजी सावंत काय विचारू इच्छितात, विचारा बालाजीराव. नमस्कार, विचार. हा सर, विचारा. हा सर, नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार, विचार. हा सर, ते ज्यावेळेस आपण पेरणी करतो ना सर, हो ज्यावेळेस आपण पेरणी करतो, विचार सलग विचारा. आता त्यावेळेस आपल्याला पेरणी केल्याच्या नंतर हवामान शास्त्राचं कसं घ्यायचं सर? नाही काय तुम्हाला बालाजीराव, तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज पहिले कमी करा
आणि प्रश्न प्रश्न सलग विचारा, तुमच्या मनात जे विचारायचे आहे ते स्पष्ट विचारा, पेरणी करताना बोला. सर, हवामान शास्त्राचा जे अंदाज आहे पेरणी करते वेळेस आणि जे काढणी वेळेस, काढणीच्या वेळेस जो येतो, काढणीची फसल ज्यावेळेस येते त्यावेळेसचा अंदाज आणि यावेळेचा अंदाज कसं करायचं सर? गृहित कसं धरायचं? पेरणी कशी करायची? हवामान अंदाज 8 दिवसाचा अंदाज असतो सर त्यांचा. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की पेरणी करायची आहे आणि पेरणी केल्यानंतर काही कालावधीनंतर पीक काढतो आपण. तर आता हवामान अंदाज जे वर्तविले जातात, म्हणजे सरांच्या विभागातून, आपल्या विभागातून, कारण आपल्याकडे पण हवामान शास्त्राची छोटीशी एक प्रयोगशाळा तिथे आहे, लॅब आहे, मेट्रोलॉजिकल स्टेशन आपल्याकडे आहे कृषी विद्या विभागामध्ये फार्मवर. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे अंदाज वर्तविले जातात हे 4-5 दिवसांमध्ये वर्तविले जातात. पेरणीचा कालावधी एक असतो, नंतर शेतामध्ये पीक अनेक महिने राहतं, नंतर काढणीचा कालावधी असतो. यामध्ये त्यांचा, माझ्या मला जो त्यांचा प्रश्न कळलाय की योग्य मार्गदर्शन त्यांना मिळालं पाहिजे, वेळोवेळी मिळालं पाहिजे. पेरणी करताना एक अंदाज तुम्ही त्यांना सांगितला पाहिजे, पीक फुलवत असताना जेव्हा फळामध्ये असेल समजा तेव्हा त्यांना एक अंदाज सांगितला पाहिजे, जेणेकरून त्यांचं असं म्हणणं आहे की काढणीच्या वेळेस अचानक पाऊस झाला, गारपीट झाली तर नुकसान होणार नाही, असं पिरियॉडिकली काही आपण त्यांना वेळोवेळी ज्याला आपण म्हणतो सूचना किंवा अंदाज आपण वर्तवतो की एकदाच सांगतो. सर, हवामानाचा अंदाज कसा असतो? हा मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग, मध्य हवामानाचा अंदाज. बरोबर. याचा कालावधी हा सर 5 दिवसाचा असतो. बरोबर. आणि आपल्या याच्यातून विद्यापीठाच्या मार्फत कृषी सल्ला हा पत्रक हे प्रसारित केलं जातं, हे दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी आठवड्यातून 2 वेळा प्रसारित केलं जातं आणि हे मराठी भाषेमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये तर देशामध्ये रिजनल लँग्वेज मध्ये प्रसारित केलं जातं. आता ह्या पत्रकाचा आपण जर का वापर केला असो, हंगामानुसार असं पत्रक तयार केलं असतं, साधारणतः बघा खरीप हंगाम सुरू होतो म्हणजे जून मध्ये आपला खरीप हंगाम सुरू होतो, त्यावेळेला आपल्याला जमिनीची मशागत कशी करावी, त्याच्यानंतर कोणत्या पिकाची निवड करावी, कोणत्या बियाण्याची निवड करावी, जातीची निवड करावी आणि पिकाचा कालावधी हा किती असला पाहिजे हा त्याच्यावरून, आणि तो कधी लावावे बियाणं हे आपण सांगितलं जातं आणि त्याला बीज प्रक्रिया आपण कसं देतो याच्याबद्दल माहिती दिली जाते आणि सर्व पिकाची व्यवस्थापन आपण त्याच्यामध्ये दिलं जातं. हे म्हणजे सर कम्प्लीट पॅकेज ऑफ प्रॅक्टिस जो आहे की अगदी जमीन तयारी, पूर्वतयारी कशी करायची, पेरणी कशी करायची, बीज प्रक्रिया कशी करायची, पेरणी आणि सगळी इत्यंभूत माहिती आपण देतो. त्यांचा प्रश्न असा होता की समजा हवामानात काही बदल होत असतील, पाऊस येऊ शकतो, ढगाळ वातावरण असेल, कारण ढगाळ वातावरण असेल तर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तर मला असं वाटतं की जेव्हा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण त्यांना सांगतो की जमिनीची पूर्वतयारीपासून रोपांची तयारी, नंतर पुनर्लागवड असेल, समजा भाताचं पीक असेल तर ट्रान्सप्लांटिंग ज्याला आपण म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये सायमल्टेनियसली म्हणजे सोबतच फोरकास्टिंग पण केलं पाहिजे असं त्यांना म्हणायचं. तर असं पण आपण करतो. हो सर, आपण कसं असतं फोरकास्ट कोणता आलाय, म्हणजे जर का आपण आता भाताची लागवड आहे आणि त्यावेळेला फोरकास्ट असा आला असेल, पुनर्लागण अशी असेल आणि पुढील 4 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, तर आपण शेतकऱ्यांना सांगतो की सदरची लागवण ही पुढे ढकलावी. बरोबर. किंवा पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि लागवण केलेली आहे, लागवणीच्या वेळेला आपण जो नत्राचा खताचा पहिला हप्ता देतो हा आपण नंतरच्या कालावधी द्यावा असं आपण सांगतो. कदाचित कधी कधी कसं होतं सर, भात आपण आपल्या म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेजला असतो, म्हणजे वाढीच्या अवस्थेत असतो आणि त्यावेळेला नत्राचं खत आपण द्यायला सांगतो आणि नत्राची आवश्यकता असते, पण फोरकास्ट असा इश्यू होतो म्हणजे पुनर्वन असं येतं की भरपूर पाऊस आहे, मग आपण असं सांगतो की खताचा हप्ता आपण थोडा पुढे ढकलावा. कारण नत्राची रास होईल. हा पण सर, आता म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला का विचारलं त्याचं कारणच आहे की आज आपण जर बघितलं संपूर्ण भारतामध्ये जेवढे खत कारखाने त्यांना हे निर्बंध त्यांना एक सांगण्यात आलेला आहे आता की यापुढे जो युरिया तयार होईल तो नीम कोटेड युरिया तयार होणार आहे आणि नीम कोटेड जर युरिया असला आणि प्रचंड जरी पाऊस पडला तर जो नत्राचा जो ऱ्हास होतो, ज्याला लिचिंगच्या माध्यमातून म्हणतात किंवा व्होलटायलायझेशनच्या माध्यमातून तो वातावरणात नष्ट होतो, म्हणजे नत्राची जी कार्यक्षमता आहे ती आपण जर 100 रुपयाचा जर नत्र म्हणजे युरिया जर शेतामध्ये टाकला तर 70-80 रुपयाचा युरिया हा वाहून जातो आणि फक्त 15-20% हा पिकाला मिळतो. पण नीम कोटेड युरिया जर आपण आता याच्या पुढे जो खतांच्या माध्यमातून, खत कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, मला असं वाटतं की खताची कार्यक्षमता वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान कमी होणार आहे. म्हणून सर मी आपल्याला विचारलं. मेशम सर, मला एक प्रश्न आपल्याला महत्वाचा विचारायचा आहे की आज आपण बघितलं की खरीप हंगामाकडे आपण जर मागे जाऊन बघितलं, यावर्षीचा जो पावसाळा होता, जून महिन्यात पाऊस सुरू झाला. मागच्या कार्यक्रमात पण मी हाच प्रश्न तज्ञांना विचारला होता की जून महिन्यात इतकं सिन्सिअरली पाऊस पडला, मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर प्रचंड पाऊस पडला की असं वाटलं की खरीप हंगाम हा उत्तम जाणार, शेतकऱ्याचा सुगीचे दिवस बळीराजाला येणार.
नंतर जो जुलै महिना आहे आणि ऑगस्टचे 15 दिवस हा खरा पावसाचे दिवस आहेत, तिथे पाऊस गायब झाला. जे शेतकऱ्यांनी पेरलं होतं ते उगवलं ते करपलं आणि शेतकऱ्यांच्या जीवावर दुबार पेरणीचं संकट परत एकदा त्यांच्याकडे आलं. सर, आता या बाबतीतला अंदाज आपण शेतकऱ्यांना दिला होता का, हा प्रश्न मला विचारायचा. ह्या बाबतीत जो अंदाज आहे हा आमचे जे दीर्घकालीन जे अंदाज असतो हवामानाचा दीर्घकालीन अंदाज हा मे महिन्यामध्ये आम्ही देतो. तर त्या दीर्घकालीन अंदाजामध्ये जवळपास 92% पाऊस होईल असं आमच्या हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं. म्हणजे एकूण सरासरीच्या 92% पाऊस होईल, म्हणजे पाऊस पर्जन्यमान कमी राहील असं सांगितलेलं होतं. त्यानंतर जे पुन्हा रिवाइज फोरकास्ट जे दिलं होतं, रिवाइज अंदाज जेव्हा दिला नंतर दीर्घकालीन 15 दिवसानंतर लगेच आमच्या ते रिवाइज फोरकास्ट देतात, त्यामध्ये पुन्हा जे सांगितलं आहे की 88% पाऊस होईल एकंदर सरासरी. माफ करा, एक फोन घेऊया. हा घ्या. बबनराव माळवदकर पुण्यावरून काय विचारू इच्छितात, विचारा. हॅलो. हा विचारा. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार, विचारा. गेल्या वर्षी पेपर मध्ये आलं होतं गारपीट होण्याच्या आधी पूर्व सूचना देणारे मशीन निघाले आणि ते परतून लावू शकतो गारपीट. बबनराव परत एकदा शांतपणे टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारता. हो. हा विचारा. गेल्या वर्षी पेपर आलं होतं हा गारपीट येणारी पूर्व सूचना देणारे मशीन निघाले. नाही, तुमचा प्रश्न कळत नाही. गारपीट परतून लावू शकतो. अच्छा, गारपीटची सूचना दिलेली होती. नाही, मशीन निघाली म्हणून पेपर नव्हतं. गारपीट पूर्व सूचना देतो, गारपीट होणार असली तर हा आणि ते परतवून दिला होतं. तुमचा प्रश्नच मला कळत नाहीये. आपल्याकडे गारपीट होती ना, गारपीटीची सूचना दिली होती असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, मशीन निघाली सूचना देणार असं पेपर नव्हतं. बबनराव माळवदकर पुण्यावरून काही विचारत एक त्यांनी प्रश्न विचारला की गारपीट जी होते ते याची सूचना दिली जाते, एक अंदाज वर्तवला जातो, तर हे याचं काही स्पेशल मशीन आहे का, कुठल्या मशीनच्या माध्यमातून किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट आहे का त्याच्या माध्यमातून हे अंदाज त्यांना मिळतात आणि ते शेतकऱ्यांपर्यंत जातात, काय सांगते? याच्यामध्ये काय की एक आमच्या हवामान खात्यामध्ये डॉपलर वेदर रडार म्हणून आता एक नवीन हे बसवलेलं आहे आणि त्या डॉपलर वेदर रडारच्या साह्याने आम्हाला दर अर्ध्या तासाने आम्हाला त्याच्या हे ऑब्झर्वेशन्स मिळतात आणि त्या ऑब्झर्वेशननुसार गारपीट कुठे होईल, कुठल्या जिल्ह्यात होईल किंवा कुठल्या परिसरात होईल त्याचा अंदाज आम्ही देऊ शकतो आणि दर 3 तासांनी आम्ही ते अंदाज देत राहतो. म्हणजे सर, आता मागच्या आठवड्यात पण बघितलं आपण की जो पाऊस झाला त्यामध्ये प्रचंड पाऊस झाला, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे द्राक्ष कांदा पिकाचं नुकसान झालं, कोकणातल्या मोहराचं नुकसान झालंय किंवा पालवी फुटली आहे, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढलाय, तर सर हा पण अंदाज दिला होता का? हा पण अंदाज आम्ही दिला होता आणि दर 3 तासांनी आम्ही तो अपडेट करत असतो आणि त्याला आम्ही नाव कास्टिंग म्हणतो. आता सर चव्हाण सर, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की हा जो हवामान आधारित आपण कृषी सल्ला शेतकऱ्यांना देतो तर हा कुठल्या माध्यमातून दिला जातो, कशाच्या मार्फत दिला जातो? सर, कृषी सल्ला आपण देतो कृषी विद्यापीठ यांच्याशी भारतीय हवामान विभागाने संयुक्त करार केलेला आहे. त्या करारामार्फत आपण एकूण देशभरातून 130 सेंटर आहेत, एमएफए केंद्र आहेत, त्यांच्यामार्फत आपल्याला कृषी सल्ला दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी दिला जातो. दर शुक्रवारी आणि दर मंगळवारी, आठवड्यातून 2 दिवस दिला जातो. बरोबर. आपलं जे विभाग आहे मेश्राम साहेब, की जसं यांनी सांगितलं की दर शुक्रवारी आणि दर शनिवारी हा सल्ला दिला जातो, तर आपल्या विभागामध्ये जी फ्रिक्वेन्सी देण्याची ती किती रेग्युलर असते? हा, आमच्या विभागात सुद्धा आठवड्यातून 2 दिवस हा ऍडवायझरी कृषी सल्ला दिला जातो आणि हा दर मंगळवार आणि दर शुक्रवारी दिला जातो आणि यामध्ये जे घटक आहेत महत्वाचे जे याचे ते घटक म्हणजे पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये, कमाल तापमान, किमान तापमान 0° सेल्सिअसमध्ये, सापेक्ष आर्द्रता पर्सेंटेजमध्ये, ह्युमिडिटी सापेक्ष आर्द्रता कमाल आणि किमान. हो, कमाल सापेक्ष आर्द्रता ही सकाळी असते जवळपास आणि किमान आर्द्रता ही दुपारच्या वेळेस असते, कारण की दुपारी जास्तीत जास्त तापमान असतं, त्यामुळे तापमान आणि आर्द्रता हे व्यस्त प्रमाण आहे यांचं.
त्यामुळे तापमान जास्त दुपारी असते म्हणून सापेक्ष आर्द्रता दुपारी कमी असते आणि सकाळी जास्त असते सापेक्ष आर्द्रता. त्यानंतर सर एक फोन घेऊया कोल्हापूरहून बाबूराव आंबिये काय विचारू इच्छितात. हॅलो हॅलो हा विचार विचारा. हवामान आधारित कृषी सल्ला व नियोजन करण्यासाठी तालुका स्तरावरून गाव निवड करून त्या गावामध्ये वेदर स्टेशन उभा करणे हा एक कार्यक्रम होता काय विचारा. तर कार्यक्रम आता कुठे चालू आहे म्हणजे गाव लेवलला असे स्टेशन चालू होणार आहेत का आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात किती गावामध्ये किती तालुक्यामध्ये अशी कामं झालेली आहेत बाबतीत मला माहिती पाहिजे. बरोबर सर एक खूप छान प्रश्न त्यांनी विचारलाय की मध्ये मी पण स्वतः पेपरमध्ये हे वाचलं की तालुका निहाय किंवा काही गावांमध्ये निवड करून मध्ये मला वाटतं की सातारा जिल्ह्यात काहीतरी 10-11 गावांची निवड केली होती त्याच्यामध्ये वेदर फोरकास्टिंग स्टेशन छोटे छोटे ते तिथे उभारण्यात येतील आणि त्या माध्यमातून त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल हवामानाचे अंदाज दिले जातील. तर हे जे काम आहे म्हणजे हे वास्तविक पता हे शासनाचा कृषी विभाग आणि शासन हे काम करत आहे आणि मला वाटतं ते कार्यरत पण आहे पण याविषयी काय आपल्याला कल्पना आहे त्यांना सांगता येईल. सर हे कामकाज कृषी आयुक्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या अखत्यारीत येतं आणि त्यांनी आता म्हणजे मध्यंतरी मी मागे एक मीटिंग अटेंड केली होती त्यांची त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की सदर हवामानावर आधार म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे स्वयंचलित वेदशाळा हे प्रत्येक ब्लॉकमध्ये आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे त्याच्यासाठी सगळ्या ब्लॉकची निवड केलेली आहे आणि त्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या निविदा मागवण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू होता. बरोबर आणि ते कधी होईल हे काय त्यांनी सांगितलं नाही म्हणजे ते प्रोसेसमध्ये म्हणजे बाबूरावांना हे सांगता येईल की बाबूराव तुम्हाला याविषयी जर अजून सखोल माहिती आपल्याला हवी असेल तर मला असं वाटतं की तालुका कृषी अधिकाऱ्याला जर आपण विचारलं तर मला असं वाटतं की ते संयुक्तिक ते चांगलं उत्तर आपल्याला देऊ शकतील. कारण चव्हाण सर हे कृषी विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञ आहेत आणि प्रोफेसर आहेत. मेश्राम सर हे मुंबईला बसतात कोलाव्याला वेधशाळेच्या कार्यालयामध्ये. ते मला असं वाटतं की आपल्या तालुका जो तो तालुका कृषी अधिकारी आहे त्याकडे जर आपण गेलात बाबूराव आणि हा जर प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल. मला एक सर प्रश्न आपल्याला विचारायचा होता की मध्ये आपण जेव्हा मेघपूरमध्ये बसलो होतो चर्चा करत तेव्हा आपण सांगितलं की गेल्या वर्षी 1 मार्चला आणि 2 मार्चला अवकाळी पाऊस आला होता आणि आंबा पिकाचं ज्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली त्यांचं नुकसान झालं तर त्याविषयी पण मला वाटतं दर्शकांना सांगणं गरजेचं आहे कारण हा विषय किती महत्वाचा आहे हे दर्शकांना त्या माध्यमातून कळेल. सर गेल्या वर्षी म्हणजे 2015 याच वर्षी मार्च 1 मार्च आणि 2 मार्च या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस झाला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस होणार होता असं फोरकास्ट आलं होतं आणि त्यावेळेला आंबा पीक हे मोहोर येऊन कळी आणि कळीच्या दरम्यान होतं आणि वाटाण्याच्या आकाराचं होतं काही ठिकाणी सुपारीच्या आकाराचं आंबा फळं होती आणि त्यावेळेला महत्वाचं म्हणजे पाऊस आल्यानंतर आता पाऊस आल्यामुळे आपण काही ते पीक वाचवू शकत नाही पण त्याच्यानंतर येणारा रोग हा महत्वाचा रोग म्हणजे करपा रोग येणार होता आणि त्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाच्या कृषी सल्ला सेवा एक स्पेशल बुलेटिन इश्यू केलं गेलं आणि त्याच्या मार्फत असं सांगितलं गेलं की 1% कार्बन डायऑक्साइड याची फवारणी घ्यावी आणि त्या ज्या शेतकऱ्यांनी या कार्बन डायऑक्साइडची फवारणी घेतली होती किंवा बोर्डो मिश्रणाची किंवा 1% बोर्डो मिश्रणाची ज्यांनी फवारणी घेतली होती त्यांना या भुरी रोगापासून म्हणजे कड्या करपा रोगांपासून आपल्या संरक्षण करता आलं आणि त्यांचं पुढे उत्पन्न वाढण्यात मदत झाली. बरोबर म्हणजे फोरकास्टिंगचा जर शेतकऱ्यांनी विचार केला किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवलं आणि त्यानुसार जर आपल्या शेतात आपण पिकांची काळजी घेतली तर आपण होणारं नुकसान टाळू शकतो किंवा कमी करू शकतो. मिश्रम साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे की आज आपण म्हणतो की आपला देश शेतीप्रधान आहे आणि मुख्यत्वे ग्रामीण भागामध्ये लोक राहतात 60-55% आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे किंवा शेतीपूरक व्यवसाय तर नेमके किती लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला तर कृषी उत्पादनासाठी या क्षेत्राचा किती प्रमाणात उपयोग केला जातो. भारतात जवळपास 75% लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि जवळपास 43% क्षेत्र हे कृषी उत्पादनासाठी उपयोगात आणण्यात येतात. बरोबर सर एक फोन घेऊया भंडाऱ्याहून संजय दाणे काय विचारू इच्छितात विचारा. हा संजय भाऊ विचारा. साहेब मी पाण्या पावसाबद्दल विचारायचं आहे
हाँ विचारा ना आपल्याला पाण्यासाठी कोठे नंबर द्यावा लागेल किंवा कोण सांगू शकेल अशी माहिती हवी होती. बरोबर संजू भाऊ तुमचा प्रश्न मला कळला की तुम्हाला असं म्हणायचं आहे की पावसाचा अंदाज जो वर्तविला जातो तो आपल्या शेतकऱ्यांच्या घरात पोहोचला पाहिजे मग तो एसएमएसच्या माध्यमातून का असे ना तो मिळाला तर आपण खबरदारी घेऊ शकतो असं संजू तुम्हाला विचारायचं आहे ना. हो हो असंच विचारायचं आहे. बरोबर कळला तुमचा प्रश्न तुम्ही फोन ठेवू शकता. सर त्यांनी असं विचारलाय चव्हाण सर दोघांनाही हा प्रश्न मला विचारायचा आहे विदर्भातले शेतकरी त्यांनी असं विचारलाय की पाण्या पावसाचा म्हणजे पावसाचा जो अंदाज आहे तो जर त्यांना आज प्रत्येकाच्या हातात फोन दिसतो आपल्याला म्हणजे मोबाईल फोनने तर क्रांतीच केली असं म्हटलं तर वावगवणार नाही एक फोनवर एसएमएस जरी केला शॉर्टमध्ये प्रिसाईज मेसेज ज्याला आपण म्हणतो तर तरी मला असं वाटतं की क्विक मेसेज जाईल आणि शेतकरी आपल्या पिकांना वाचवू शकतील. चव्हाण सर काय सांगतात. सर ह्याने आता बोलवलं म्हणजे त्यांना विदर्भाचे शेतकरी आहे हो. आणि त्यांनी सांगितलं की त्यांना माहिती कोण कुठून मिळेल पावसाबद्दल हो, हो, पूर्वाना म्हणून हो. ते एएमएपीयू केंद्र अकोला या केंद्राद्वारे आपल्याला या सल्ल्याची माहिती मिळू शकेल. अकोल्याला एक केंद्र आहे एएमएपीयू अॅग्रो मेट्रोलॉजिकल नागपूरला पण कृषी महाविद्यालय म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ते नागपूरला पण आहे का मला असं म्हणायचं कारण भंडारा आणि नागपूर जवळ आहे भंडाऱ्यापासून अकोला खूप दूर आहे तर नागपूरला पण असं केंद्र असेल का कारण कृषी महाविद्यालय आहे तर मला असं वाटतं की तिथे पण असायला पाहिजे. सर पीडीकेव्ही अकोला पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठाचं अकोला हे सेंटर आहे आणि त्याच्यामध्ये अकोला अमरावती वर्धा बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी कृषी सल्ला प्रसारित केला जातो. बरोबर मेश्याम सर मगाशी मी जसं चव्हाण सरांना पण म्हटलं आता जो प्रश्न आला होता संजय दाणींचा भंडारे तर सर हे एसएमएसच्या माध्यमातून पण होऊ शकतं का. एसएमएसच्या माध्यमातून करता येतं आणि आता आमच्या ऑब्झर्वेटरीमधून किंवा आम्ही जेव्हा अंदाज देतो किंवा वादळाचे अंदाज किंवा एखाद्या गारपिटीचे अंदाज जेव्हा आम्ही देतो लॅपटॉप दिसतच नाही तेव्हा ते आम्ही एसएमएस थ्रू सुद्धा देतो आणि त्यांनी जर आपला मोबाईल रजिस्टर्ड केला तर त्यांना ते एसएमएस थ्रू ते मेसेज जाऊ शकतो. हां कारण सर एसएमएस मला असं वाटतं फार क्विक जातात आणि शेतीमध्ये असं आहे की जितक्या लवकर तो मेसेज शेतकऱ्याला मिळेल तितकं तो पटकन कामाला लागू शकतो आणि आपली पिकं वाचवू शकतो. सर आपल्याकडे काही स्लाईड्स आपण लॅपटॉपमध्ये जे आणले आहेत त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल. सर याच्या माध्यमातून म्हणजे आता ही जी स्लाईड आपण दाखवतोय ती सर इथे आपल्याला इथे उपयुक्त स्वरूपाचा सल्ला कसा शेतकऱ्यांना मिळेल तर भारत सरकार आणि एम किसान पोर्टल म्हणून हे केलेलं आहे एक वेब संकेतस्थळ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये एम किसान gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण रजिस्ट्रेशन म्हणून मी लाल याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर एसएमएस इथे आपण एसएमएस संक्षिप्त स्वरूपाचा सल्ला मिळण्यासाठी नोंद करता येईल. याच्यासाठी येथे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर आहे दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक याची नोंद आपण या ठिकाणी करायची आणि पुढे प्रोसेस म्हणून हे बटन आहे तिथे क्लिक करावं. त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती जी आहे मोबाईल नंबर आहे तुमचं नाव आहे तुमचं राज्य आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता म्हणजे डिस्ट्रिक्टचं नाव त्याच्यानंतर ब्लॉक म्हणजे तालुक्याचं नाव नंतर तालुक्यामध्ये तुमच्या गावाचं नाव याची वैयक्तिक माहिती नोंद करावी. आपण आपलं वय किती आहे त्याच्यानंतर आपलं शिक्षण किती झालेलं आहे आणि आपलं क्षेत्र किती आहे याची सर्व माहिती इथे वैयक्तिक माहितीची नोंद केल्यानंतर योग्य त्या पिकाची निवड करण्यासाठी खाली ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये ऍग्रीकल्चर असं ऑप्शन आहे म्हणजे कृषी सिरियल म्हणजे तृणधान्य आणि त्याच्यामध्ये पॅडी धान लिहिलेलं आहे म्हणजे भात पीक असं आपण योग्य तो ऑप्शन आपण निवड केला की त्यानंतर तिथे एक की आहे तिथे 9+3 9+3 हे बरोबर 12 आणि 12 टाकून आपण सबमिट करावं म्हणजे हे योग्य त्या पिकाची निवड आणि आपल्याला संक्षिप्त स्वरूपाचा सल्ला हा आपल्याला मिळू शकेल. सर म्हणजे याच्या सुरुवातीला या माध्यमातून जर एसएमएसच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना असा सल्ला हवा असेल तो सुरुवातीला नेमकं त्यांनी नेटवर जायला पाहिजे असं आपल्याला म्हणायचं आहे. नाही दुसरं पण एक ऑप्शन आहे जर का आपल्या इथे 9 हवामान विभाग आहेत हो त्याच्यामध्ये मध्य विदर्भ प्रदेश उत्तर कोकण किनारपट्टी पश्चिम घाट प्रदेश आहे उपविभागीय प्रदेश आहे दक्षिण कोकण किनारपट्टी प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्र अवर्षण प्रवण प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश आहे मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश आहे आणि पूर्व विदर्भ विभाग आहे
आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे केंद्र आहेत, एम एक केंद्र आहेत, त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी स्वतःचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं असलेलं क्षेत्र याची माहिती, वैयक्तिक माहिती आपण त्या प्रत्येक एम एफ यू सेंटरला दिली, किंवा विद्यापीठामार्फत सल्ला प्रसारित होतो त्या विद्यापीठामध्ये जरी दिली तरी होईल, किंवा आणखीन म्हणजे तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना सदरची माहिती पाठवली तरी सुद्धा आपल्याला तो एसएमएसच्या माध्यमातून सूचना मिळू शकते. मंडळी, आता चव्हाण सरांनी सांगितलं की एसएमएसच्या माध्यमातून, मोबाईल फोनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पूर्वसूचना मिळू शकते. मला असं वाटतं की जी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे, म्हणजे सुरुवात कुठून करायला पाहिजे ती सरांनी, आता चव्हाण सरांनी सांगितली हा फॉर्म भरणं आवश्यक आहे, व्यक्तिगत माहिती देणं गरजेचं आहे, हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की क्विक एकदम जलद गतीने आपल्याला सूचना मिळू शकेल आणि आपण पिकांना वाचवू शकू. सर, एक प्रश्न आपल्या दोघांनी मला एक एक प्रश्न विचारायचा होता, पण एक फोन आलेला आहे नाशिकहून, प्रसाद शेळके काय विचारू इच्छितात, विचारा. सुपरिणाम कमी करण्याकरिता काय उपाय आहे? प्रसादराव, परत एकदा प्रश्न विचारा मोठ्याने. एल निनोचा प्रभाव हवामानावर कसा होतो, तो परिणाम कमी करण्याकरिता काय उपाय आहे? मिश्राम साहेब, बघा, मी आपल्याला हाच प्रश्न विचारणार होतो. प्रसाद, फोन ठेवू शकता तुम्ही, की एल निनोचा प्रभाव हा होतो आणि त्याचे भयंकर परिणाम आपल्या देशात, एशियावर, विशेषतः आशिया खंडामध्ये विपरीत परिणाम शेतीवर होतो, तर आता हा प्रभाव कसा कमी करता येईल किंवा कमी करता येतो का, की आपल्या हातातच नाही आहे ते? हा एलनिनो म्हणजे एक उत्तर आपला ईस्ट पॅसिफिक ओशनमध्ये पेरूजवळ समुद्राच्या पाण्याचे तापमान एकदम म्हणजे 4 ते 5 डिग्री सेल्सिअसनं वाढते आणि त्यामुळे आपल्या भारतीय उपखंडाच्या रेन पर्जन्यमानावरच्या फार विपरीत परिणाम होतो आणि त्याच्यात जो परिणाम आहे तो यावर्षी आपल्याला जो पाहायला मिळाला हा एलनिनोचाच परिणाम आहे आणि हा परिणाम कमी करता येत नाही, कारण की हे नैसर्गिक आहे, त्याला फक्त आपण तोंड देऊ शकतो पण हा परिणाम कमी करता येत नाही. पण सर, नैसर्गिक आहे. आता त्यांनी सांगितलं की एलनिनोचा जो प्रभाव आहे म्हणजे समुद्राच्या वरचा जो थर असतो, सरफेस ज्याला म्हणतो, सरफेस टेम्परेचर, ते अचानक वाढतं आणि सांगितलं आपण 4-5 डिग्रीनी आणि त्याचा विपरीत परिणाम हवामानावर होतो, मग कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ. सर, पण आता प्रश्न असा आहे की आपल्या हातात नाही येते, पण याविषयीची सूचना आपण वेळेवर दिली तर मला असं वाटतं की शेतकरी थोडासा जागरूक राहील आणि काळजी घेऊ शकेल. हो हो, याचा अभ्यास आधीच केलेला असतो आणि त्याच्यावर वर्षभर संशोधन सुरू असते आणि त्यामुळे हे एलनिनोचा जो प्रभाव पडेल त्यामुळे यावर्षी जे आम्ही जे दीर्घकालीन जे अंदाज दिला होता फोरकास्टिंग त्या दीर्घकालीन फोरकास्टमध्ये जवळपास 92% सुरुवातीला दिलं होतं, त्यानंतर पुन्हा रिवाईज करून 15 दिवसानंतर पुन्हा 88% पाऊस होईल असं सांगितलं होतं. परंतु आता सरासरी जेव्हा पावसाळा संपला त्यावेळेस जेव्हा सरासरी पाऊस जो झाला आपल्या भारतात तो 86% झाला, म्हणजे +-4% इकडे तिकडे होतं सांगतं. म्हणजे याचा अर्थ असा की जो आमच्या हवामान खात्याने जो अंदाज दिला होता भारताच्या पर्जन्यमानाचा तो अंदाज 100% खरा ठरला असं मला सांगावं असं वाटतं. सर चव्हाण सर, एक प्रश्न आपल्याला मला विचारायचा की हा कृषी सल्ला नेमका प्रसारित कसा होतो, त्याचे काही स्लाइड्स आहे आपल्याकडे? हो सर, अगोदर आपण बघूया कृषी सल्लाचं स्वरूप बघूया, म्हणजे कसा तयार केला होतो. याच्यामध्ये मी पहिला स्तर आहे याच्यामध्ये मागील हवामान आठवड्याचा सारांश इथे दाखवलेला आहे. हा म्हणजे गेल्या आठवड्यात काय हवामान होतं, त्याच्यामध्ये पाऊस होत किती होता, सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, नंतर किमान तापमान, कमाल तापमान, हे सगळे हवामानाचे घटक आहेत. त्यानंतर प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र मुंबई यांच्याकडून जो फोरकास्ट येतो ते फोरकास्ट इथे दिलेला आहे. पहिल्या दिवसाचा काय आहे, दुसऱ्या दिवसाचा, असा 5 दिवसाचा एकूण फोरकास्ट येतो, म्हणजे त्यांच्याकडून पूर्वानुमान येतं. त्याच्यामध्ये घटक आहेत, पूर्वानुमानाचे घटक आहेत, पाऊस आहे, पावसाचं किती प्रमाण आहे, कमाल तापमान किती आहे, किमान तापमान किती आहे, मेघाच्छादन कसं आहे, सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा, त्याबरोबर याच्यामध्ये फोरकास्ट येतो, म्हणजे आठवड्याचं पर्जन्यमान किती होणार आहे याबाबत फोरकास्ट येतो. आणि या दोघांचा दुसऱ्या स्तरामध्ये आपण काय विचार केला होतो की मागील हवामान आठवड्यात काय झालं, पुढील हवामान आठवड्यात काय होणार आहे 5 दिवसांमध्ये, असं दोघांचा अंदाज घेऊन या आठवड्यामध्ये शेतीमध्ये काय कोणकोणती कामं चालू आहेत, त्या पिकांवर काय काय परिणाम होईल, समजा हंगामात घेण्यात येणारी पिकं व त्यांच्या योग्य जातींची माहिती आपण यामध्ये दिली जाते. त्यानंतर शेतीवर अवलंबून येणाऱ्या मशागती, आंतर मशागती,
खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, त्यानंतर फोरकास्ट असं समजा मेघा चादर असेल म्हणजे ढगाळ वातावरण असेल तर ढगाळ वातावरण असेल तर फोरकास्ट असं सांगता येतं की याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आता ते कोणत्या हंगामामध्ये दिलेलं आहे त्यावर, समजा ढगाळ वातावरण आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये दिलं असेल आणि त्यावेळेला आंब्याचं महत्वाचं पीक मोहर येतो आणि त्यावेळेला ढगाळ वातावरण, मग त्यावेळी तुडतुडेचा प्रादुर्भाव हा जास्त होण्याची शक्यता असते आणि त्याच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने जे शिफारस केलेलं आहे कीटकनाशकांची बुरशीनाशकांची त्यांची आपण फवारणी करावी असे शेतकऱ्यांना आपण सल्ला देतो. आणि तिसरा स्तर आहे की हा सगळा आपण आता हे पत्रक तयार केलेलं आहे हे परिपत्रकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पाठवलं होतं. आता ते कसं पाठवलं जातं याचं मी आता इथे तुम्हाला एक स्लाइड दाखवतो की ते कसं पाठवलं जातं. एक तर 5 दिवसाचे पूर्वानुमान येतं, त्यानंतर पूर्वानुमानाचा हा इथे फोटो दाखवले, दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी हे फोरकास्ट आम्हाला प्राप्त जातं आणि त्याच्यानुसार हवामानाचा कृषी सल्ला पत्रक आपण पाठवलं. याच्यामध्ये विषय तज्ज्ञांचा समावेश असतो, त्यामध्ये प्रमुख कृषी विद्या विभाग, प्रमुख उद्यान विद्या विभाग, प्रमुख कीटकशास्त्र विभाग, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, त्यानंतर कृषी विस्तार शास्त्र विभाग, नंतर उपविभागीय कृषी अधिकारी, नोडल अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी. याच्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो तर मागील हवामान आठवड्याची सरासरी, विद्यापीठाने विविध शिफारसी आणि दैनंदिन शेतीची निरीक्षणे या बाबींचा समावेश होतो. आणि सल्ला तयार करण्याचा सल्ला कसा तयार केला जातो तर शेती पद्धतीचं नियोजन, पिकांची निवड व त्याची पेरणी, पिकासाठी लागणारे रासायनिक व सेंद्रिय खत याचे व्यवस्थापन, त्याच्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन, पिकांमध्ये चालणारे आंतरमशागतीचे कामे, नंतर पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण, पिकाची कापणी आणि फळ पिकाची लागवड व त्याचे व्यवस्थापन या सर्व बाबींचा समावेश होतो. त्याबरोबर आपण पशुसंवर्धनाचा म्हणजे जर का थंडीची लाट येत असेल तर आपण पोल्ट्री उद्योगवाला आहे किंवा पशुसंवर्धन दुग्ध तर थंडीची लाट येत असेल तर आपण सांगतो की रात्रीच्या वेळेला प्रकाशाचे दिवे चालू ठेवावेत थंडीची लाट असेल तर त्यामुळे उष्णता वाढण्यास भर होतो. दुसरा आपण उपाय सांगतो की जे शेड असेल त्याला आपण पडदे गुंडाळावे म्हणजे थंडीपासून संरक्षण करता येतं जनावरांचं किंवा कोंबड्यांचं. बरोबर सर, एक फोन घेऊया अकोल्याहून. महेश चौधरी काय विचारू इच्छितात, विचारा. हॅलो. हा महेश राव विचारा. हा नमस्कार सर, मी अकोल्याहून बोलतोय. विचारा. आमच्या विदर्भातील फेब्रुवारीची जी फोरकास्टिंग असते हा त्याबद्दल काही सायंटिफिकली वगैरे काही तुम्ही काही स्टडी केलाय सर? कारण की फार जुनी परंपरा ही विदर्भातील भेंडवळची जी आहे फोरकास्टिंगची, त्याबद्दल काही साहेबांना माहिती आहे का आणि त्याच्यावर किती रिलाय करायचं आपण? म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की विदर्भात जे फोरकास्टिंग केलं जातं त्याच्यावर आपण रिलाय करायचं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा का असा आपला एक प्रश्न आहे. नाही, आमच्याकडे एक भेंडवळ म्हणून भाग आहे, ते जमिनीचे लोक माठ वगैरे काढतात, ही फार जुनी परंपरा आहे आणि त्याच्यावरून ते पिकाचा अंदाज काढतात. हा पण ती पारंपरिक पद्धत आहे. पारंपरिक हा तर ती कितपत रिलायबल आहे सायंटिफिकली आणि प्रॅक्टिकली? जमिनीमध्ये बाट गाडून येस येस बरोबर त्याच्यावर ते मग फोरकास्टिंग करतात ती पूर्ण. हे कोण करतं काम? भेंडवडला आमच्याकडे खूप जुनी परंपरा आहे विदर्भातली, गावातले लोक करतात. गावातले लोक आता आणि जुनी परंपरा, त्यामुळे पेपरला पण बरेच येतं तुमच्या माहिती आहे की नाही माहित नाही, पण विदर्भातले बरेच लोक त्याच्यावर रिलायबल असतात म्हणजे वराडातले लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि ते बरेचसे अंदाज त्याचे खरे ठरलेले आहेत. प्रॅक्टिकल तुम्ही ते स्टडी केलं का साहेबांनी? मिश्रम साहेब आपण हा विदर्भातला प्रश्न आहे, आपण पण विदर्भातलेच आहात. सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी विचारला की काही लोक जसं आपण जर बघितलं की बोरवेल करायचे असेल तर काही गावामध्ये असे लोक आहेत ज्यांना काही लोक पाणके पण म्हणतात की ते सांगतात अमुक ठिकाणी काहीतरी हातात काडी घेऊन की इथे तुम्ही बोरवेल जर खोदली, इथे डिगिंग जर तुम्ही केलं तर बोरवेलला पाणी लागेल आणि इतक्या फुटावर लागेल आणि त्यांचे अंदाज बऱ्याच वेळा खरे पण ठरतात, काही ठिकाणी चुकतात पण. असंच त्यांनी असा एक प्रश्न विचारला की विदर्भामध्ये असे काही लोक आहेत की पारंपरिक जुने, आता एक शास्त्रज्ञ म्हणून कदाचित आपल्याला पटणार नाही पण त्याचं असं म्हणणं की जमिनीमध्ये माठ गाडून त्यात काही पाणी टाकून मला असं वाटतं किंवा पाण्याचं पर्जन्यमान काहीतरी अंदाज वर्तवले जातात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे फोरकास्टिंग केलं जातं वेदरच्या बाबतीमध्ये ते बऱ्याच अंशी खरं ठरतं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे वेदर फोरकास्टिंग स्टेशन्स आहे विदर्भामध्ये त्यांचे अंदाज चुकते, असं त्यांना थोडक्यात प्रश्न विचारायचा होता. वेदर फोरकास्टिंगचे जे स्टेशन्स आहेत त्यांचे अंदाज काही चुकत नाही आहे, फक्त आपलं एक हे असतं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आमचे जे फोरकास्ट असतं किंवा अंदाज असतो हा
एरिया खूप मोठा असतो अंदाज देण्यासाठी. बरोबर, मगाशी मी सांगितलं होतं. आणि सर ह्युमन एरर होऊ शकते कधी तर. हा, ह्युमन एरर होऊ शकते आणि निसर्ग येतो. हो, निसर्ग आपल्या हातात नाही, तो आपल्या हातात नसतो. तरी जवळजवळ जास्तीत जास्त अचूक अंदाज देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नेहमी. आणि एरिया खूप मोठा असल्यामुळे एक दोन ठिकाणी जरी पावसाचा अंदाज आम्ही दिला तरी समजा एखाद्या तालुक्यात जर पाऊस झाला एक दोन ठिकाणी आणि समजा एक दोन बाकीच्या तालुक्यात समजा एक पाऊस झाला नाही तर त्यांना साहजिकच वाटणार की ज्यांना ज्यांच्याकडे पाऊस झाला नाही की अंदाज चुकला असं साहजिक वाटणार. पण ज्यांच्याकडे पाऊस झाला त्यांना वाटणार की अंदाज बरोबर आहे. पण आता मिश्रम साहेब त्यांनी दुसरा पण प्रश्न विचारलाय की जसं आपण विदर्भातल्याच होता तर असं आपल्या पण काही कधी कानावर आलाय किंवा बघितलंय आपण की लोकल लोक जसं मी पाणी बोरवेलचं पाणके मी तुम्हाला सांगितलं तसे माठाच्या माध्यमातून फोरकास्टिंग करणारे काही लोक आहेत ग्रामीण भागामध्ये असतील. हा, हे मी फक्त पेपरमध्ये वाचलेलं आहे. परंतु आता मी माझा जिल्हा नागपूर आहे, नागपूर जिल्ह्यात मी असं कधी ऐकलेलं नाहीये आणि बघितलंही नाहीये पण पेपरमध्ये मात्र हे वाचलेलं आहे. चव्हाण सर, एक मला प्रश्न विचारायचा होता की जेव्हा आपण हवामान आधारित कृषी सल्ला आपण शेतकऱ्यांना देतो विविध माध्यमातून देतो आपण तर अनेक गोष्टी आता शेतकऱ्यांना लॅपटॉपच्या माध्यमातून सुद्धा दाखवल्या तर यात कोणकोणत्या पिकांना आपण डोळ्यासमोर ठेवतो जसं आता विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे, कोकणात आता 5 जिल्हे झालेत पालघरला धरून तर महत्वाचे पिकं पण आहेत, कॅश क्रॉप पण आहेत, कोरडवं फळ पिकं पण आहेत, भाजीपाला पिकं आहेत, हरितगृहात पण बऱ्याच अंशी शेती केली जाते तर काही ठराविक पिकांना डोळ्यासमोर ठेवून हा सल्ला दिला जातो की सगळ्याच पिकांसाठी सल्ला दिला जातो. सर कसं आहे, हा विभागामार्फत दिला जातो. आता कोकण विभागामार्फत दोन ठिकाणचा दिला जातो म्हणजे दापोली मार्फत रत्नागिरी, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांना मिळून सल्ला दिला जातो. यामध्ये आपण खरीप हंगामाचा विचार केला तर प्रामुख्याने खरीपातील पीक म्हणजे भात, त्याच्यानंतर नागरी. सर मला असं वाटतं की मी तुम्हाला हा परत प्रश्न विचारतो पण एक फोन आला आपण त्यांना थांबवू नाही शकत. औरंगाबादहून कोटीराम काही विचारू इच्छितात, विचारा. हॅलो सर. हा विचारा कोटीरामजी. हा मेश्राम साहेबांना प्रश्न विचारायचं सर. हा मेश्राम साहेबांना बोला. हा मी मराठवाड्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून बोलतो साहेब. बोला. आता जे चंद्र जे तळ करत सर. हा शेततळ. हा आपण चंद्राला जे गोल तळ दिसत का गोल. अच्छा, चंद्रावर जे तळ दिसत ते. हा गोल तळ. हा किंवा विमानामागचा जो रोड दिसतो आपल्याला चंद्रावर. नाही, विमानामाग जो रोड धुपनाचा रोड दिसतो आपल्याला विमान जाताना. हा हा बरं 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 लक्षात आलं. किंवा सूर्याला गोल तळ दिसत. हा बरं. आणि दोन तीन दिवसानंतर हवामानाचा बदल होऊन काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होती असं हे आम्ही बरेच वेळेस त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि बरेच शेतकऱ्यांना याचे म्हणजे अशी जुनी म्हण आहे की तळ. पण माझं स्वतः मी आता फर्स्ट इयर सेकंडरी शिकलेलो सर. पण हे हवेचं जे धुपन आहे विमानामागचं ते जर रोड आपल्याला दिसला ऑगस्ट मध्ये किंवा जून मध्ये किंवा चंद्राला तळ झाला तर दोन तीन दिवसानंतर हवामानामध्ये पाऊस येण्याची शक्यता ही कमीत कमी 98% 99% असते. किती वर्ष कोटीराम तुम्ही हे बघताय? मी कमीत कमी सर आता माझं वय 32 वर्ष आहे सर. पण हवामानात बदल होऊन जरी इथं नाही पडला पण जिल्ह्यात पुढे तरी पाऊस पडतो. बरं, आपण अनुभव सर कोटीराम आपण हा प्रश्न मेश्राम साहेबांना विचारूया. सर त्यांनी असं सांगितलंय की चंद्रावर तळ दिसतं, सूर्याच्या भोवती गोल रिंग दिसते, तुम्ही जर निरखून बघितलं तर, किंवा खूप दूरवर आकाशात जर एखादं रॉकेट किंवा विमान जात असेल तर त्याच्यामागे धूर एक पांढरी पट्टी आपल्याला रोडच्या जसं गावाकडे पायवाट असेल तशी एक सरळ पट्टी आपल्याला आकाशामध्ये दिसते. त्यांचं असं म्हणणं आहे कोटीरामचं की गेले अनेक वर्ष त्यांनी जेव्हा हे बघितलेलं आहे त्याच्यानंतर पाऊस पडतो. सर यात किती तथ्य आहे? हा, तर यामध्ये काय होतं आहे की वातावरणामध्ये एखादी सिस्टीम तयार होत असते, सायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा हे, त्यामुळे काय क्लाउड तयार होतात म्हणजे ढग तयार होतात. आणि ढग तयार झाले की ते सुरुवातीला तर हाय क्लाउड्स म्हणजे जे वरच्या उंचीवर जे खूप उंच क्लाउड असतात ते ढग तयार होतात आणि ते पारदर्शक असतात. ढग जनरली ते ढग असतात पारदर्शक, त्यामुळे आणि त्यामध्ये स्कॅटरिंग वगैरे जे असतं त्याला आपण हे म्हणू शकतो. सर पण हे जे कोटीरामने हा प्रश्न विचारला तर त्याला काही सायंटिफिक बेस आहे का? हा, सायंटिफिक बेस म्हणजे पाऊस होईलच असं नाही आहे, कारण की पुन्हा ती सिस्टीम हे होईल म्हणजे इंटेन्सिफाय होईल असं नाही आहे.
सायंटिफिक बेसचा काही नाही आहे आणि ही सिस्टीम हे जे खळ वगैरे दिसते म्हणतात हा एक प्रकारचे हाय क्लाउड्स आहेत आणि हाय क्लाउड्स ते पारदर्शक असतात आणि ड्यू टू द याच्या स्कॅटरिंग इफेक्ट मुळे ते आपल्याला तसं जाणवतं. हा पण त्यांचं असं म्हणणं की सर पाऊस पण पडतो म्हणजे 98% पर्यंत त्यांनी क्लेम केलंय. हा तर जर ते एखादी सिस्टीम जे आहे किंवा एखाद्या हवामानाची जी सिस्टीम किंवा एखादे हे तर ती एखादी सिस्टीम इंटेन्सिफाय होत असेल सर्क्युलेशन किंवा कमी दाबाचा पट्टा हा जर इंटेन्सिफाय होत असेल वाढत असेल तर असं होऊ शकतं तर पाऊस येऊ शकतो. मग चव्हाण साहेब मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो सर खरीप हंगामात भात नागली भुईमुग त्याच्यानंतर वेलवर्गीय भाजीपाला हे महत्वाचे पीक आहेत. त्यानंतर आंबा काजू नारळ सुपारी यांचं व्यवस्थापन तसंच फळपिकांची लागवड परत रोपवाटिकेचे व्यवस्थापन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन तसेच कुक्कुटपालन व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली जाते. तर रब्बी हंगामामध्ये भात कापणीनंतर अंगच्या ओलितावर जे येतात कडधान्य उदाहरणार्थ चवळी उडीद कडवा वाल पावटा असे म्हटलं जातं ती पिके येतात. त्यानंतर रब्बी हंगामातील भुईमुग मोहरी हे महत्वाचं पीक आहे. त्यानंतर भाजीपाला लागवड याचा माहिती दिली जाते. सर आता दोघांनाही थोडक्यात सांगायचं आहे एक एक दोन दोन वाक्यात वेळेचं थोडं बंधन आहे की एक शास्त्रज्ञ म्हणून आपण मेश्राम सर आणि चव्हाण सर शेतकऱ्यांना काय जाता जाता संदेश द्याल. मेश्राम साहेब सांगा. शेतकऱ्यांनी त्यांच्या जे या परिस्थितीत अशा अवर्षणाच्या परिस्थितीत किंवा ह्या प्रभावी अशी साधनं वापरून त्यांनी शेतीचे उत्पादन वाढवावं. बरोबर सर आपल्याला काय सांगता येईल. सर शेतकरी बांधवांनी कृषी सल्ल्याचा वापर करावा योग्य तो वापर करावा. त्याच्यामध्ये आपल्याला कसं वातावरणामध्ये होणारे अचानक बदल हे आपल्याला कळतील आणि आपल्या पिकाचं कमीत कमी नुकसान होऊन जास्तीत जास्त उत्पन्न आणि फायदा कसा मिळेल हे समजू शकतो. थोडक्यात आपल्या दोन्ही तज्ञांचं असं म्हणणं आहे की जे हवामानाचे अंदाज वर्तवले जातात कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून म्हणा मेट्रोलॉजिकल लॅबच्या माध्यमातून म्हणा किंवा जे हवामानशास्त्र विभाग आहे आपल्या देशाचा आपल्या राज्याचं त्याच्या माध्यमातून जे अंदाज वर्तवले जातात एसएमएस आपल्या माध्यमातून आपल्याला जे एसएमएस मिळतात तर त्याप्रमाणे आपण खबरदारी घेतली पाहिजे पिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे उत्पादन आपलं जे नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणजे हवामानाचे अंदाज चुकतातच नेहमी हे मनातून काढून ते अंदाज खरेही ठरवू शकतात आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या प्रश्नांची आपल्या सूचनांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो त्यामुळे मी पत्ता आपल्याला आता स्क्रीनवर आपल्याला दाखवला जाईल. आपल्या जर सूचना असतील काही आपल्याला पत्र लिहायचं असेल तर पत्र लिहून सुद्धा आपण आम्हाला कळवू शकता लिहू शकता आपल्या मनातले विचार प्रकट करू शकता. पत्ता आमचा आपल्या स्क्रीनवर आहे निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई 400030 आणि ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला कळवू शकता सुचवू शकता प्रश्न विचारू शकता. खाली ईमेल आय डी सुद्धा दिलेल्या आहेत कृषी दर्शन DDKMumbai@gmail.com आणि कृषी वार्ता DDKMumbai@gmail.com. मंडळी आता आपल्याला या पत्राच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून आपण सूचना करू शकता पण त्याहीपेक्षा जास्त पुढे जाऊन आता सह्याद्री वाहिनीनी कृषी दर्शन कार्यक्रमांनी आपण यूट्यूबवर सुद्धा हे कार्यक्रम बघू शकता. जर प्रॉपर लिंकवर आपण गेलात सह्याद्रीच्या तर आपण हे कार्यक्रम जे आपले मिस झाले असतील आपल्याला बघायला मिळाले नसतील तर हे आपण बघू शकतो. फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण हे कार्यक्रम याविषयीची माहिती आपल्याला मिळू शकते. तर मला असं वाटतं की त्याचाही आपण लाभ घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की यूट्यूबच्या माध्यमातून हे कार्यक्रम आपण बघू शकता आणि ते सेव्ह पण करू शकता. मंडळी आज दोन्ही तज्ज्ञ इथे आलेत आणि त्यांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं की जे भारत जी आपली जी हवामानशास्त्र विभाग आहे किंवा कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत जे वेळोवेळी आपल्याला सांगत असतात की येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये काय होणार आहे पाऊस पडणार आहे की नाही किंवा ढगाळ वातावरण असेल का ही जर आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं की येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या पिकांचं नुकसान टाळू शकतो आपण आपली पिकं वाचवू शकतो. आपण हवामान खात्याने जे अंदाज वर्तवले त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. सर आपण दोघे इथे आलात कार्यक्रमात सहभागी झालात मनापासून धन्यवाद नमस्कार.